अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। सदर रक्षण आहे, खल निग्रह आहे हे ब्रीदवाक्य उरात बाळगून पोलीस बांधव जनतेचे रक्षण करत असतात आणि खलवृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम ते कायम करत असतात। परंतु या सगळ्यात 24 तास आपले कर्तव्य बजावत असताना त्यांचं स्वतःकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। बऱ्याचदा ते आपल्या कुटुंबालाही पुरेसा वेळ देऊ शकत नाही। यासाठी शासनाने पोलिसांची ड्युटी 8 तासाची करण्याचा निर्णय घेण्याची मागणी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत यांनी पत्रकाद्वारे केली। या आधारे जामनेर तालुका पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पोलिसांची ड्युटी 8 तासाची करण्यात यावी या मागणीचे निवेदन जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे आणि जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांना दिले आहे। महाराष्ट्र पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचारी अतिशय कर्तव्य दक्षपणे जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत असतात। आज पोलिसांमुळे जनता सुरक्षित आहे, सुखरूप आहे, पण पोलीसच असुरक्षित आहे। त्यामुळे पोलिसांची ड्युटी 8 तासाची करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत सरकार यांच्या वतीनं आम्ही पोलीस बांधवांसाठी निवेदन देत आहोत। या अगोदर तहसील कचेरी येथे तहसीलदार साहेब तसेच जामनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक यांना देखील आम्ही निवेदन दिलं आहे की जे आमचे पोलीस बांधव आहे ते दिवसरात्र 24 तास ड्युटी करत असतात, परंतु त्यांना त्यांच्या फॅमिलीसाठी वेळ देता येत नाही। म्हणून त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरून देखील आम्ही 8 तासाची मागणी या ठिकाणी केलेली आहे। आपण बघितलं की कोरोना काळात पोलीस बांधव, त्यांच्यासोबत पत्रकार आणि डॉक्टर हे 3च लोक असे होते की ते 24 तास त्या ठिकाणी ड्युटी करत होते आणि बाकीचे इतर लोक हे सर्व घरात होते। त्यामुळे पोलीस प्रशासनावर म्हणजे जर कुठे बघितलं तर गटारीवरून जरी भांगडी झाल्या तर त्या ठिकाणी आपण पोलिसांना बोलवतो आणि कोणत्याही प्रकारची घटना घडली तर पोलिसांशिवाय हा पर्याय राहत नाही। तरी पोलीस बांधव यांची ड्युटी ही 8 तास करावी जेणेकरून त्यांना त्यांच्या फॅमिलीसाठी देखील वेळ देता येईल आणि भविष्यात देखील आज त्यांच्यावर जो ताण आहे त्या अतिरिक्त ताणामुळे काही काही ठिकाणी पोलीस बांधवांनी आत्महत्या देखील केली आहे। तरी प्रशासनाने आमच्या या मागणीचा विचारपूर्वक निर्णय घ्यावा आणि पोलीस बांधवांची कमीत कमी 8 तासाची ड्युटी करावी अशी या निवेदनाद्वारे आम्ही मागणी करतो। ओके, आज पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत आमचे सन्माननीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी गजानंददादा भगत आणि आपले महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सुनीलभाऊ पाटील यांच्या आदेशान्वये आज आम्ही समस्त पोलीस कर्मचारी बांधवांसाठी एक शासनाने ड्युटी त्यांची 8 तासाची करावी या मागणीपर या ठिकाणी तहसील कार्यालय कार्यकारी अधिकारी साहेब यांना एक निवेदन दिलं आणि आपले पोलीस निरीक्षक साहेब शिंदे साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे की जो व्यक्ती आपल्या समाजाचं, आपल्या नागरिकांचं संरक्षण करतो त्या व्यक्तीचा जर आपण विचार केला तर ती एक मनुष्यबळ आहे आणि हा मनुष्य असताना तुम्ही त्यांची जर ड्युटी 24 तास लावाल तर त्यांचे मानसिक संतुलन असेल हे बिघडू शकतं आणि परिवारासाठी त्यांना वेळही देता येत नाही। साधारणतः 24 तास सणवार असेल, सणालासुद्धा ते आपल्या कुटुंबासोबत राहून सण साजरा करू शकत नाही, अशी बिकट अवस्था या पोलीस कर्मचारी वर्गाची असते आणि म्हणून ही आमची संघटना सर्वतोपरी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक वेळी धावून येणारी एक संघटना आहे। आणि पुन्हा एकदा मी प्रशासनाला एक विनंती करेन की पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी 24 तासावर एक 8 तासाची ड्युटी करावी ही आमच्या या संघटनेच्या वतीनं जामनेर तालुका जळगाव जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी मी मागणी करतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।